thank <music> you आमच्या प्रादेशीक खबरा विभागान तुमकां सगळ्यांक म्हजो येवकार आणि नमस्कार आमच्या सरकारान शिक्षणीक क्षेत्रांत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण चालीक लावपाचें थारायलें आणि एकोणतीस जुलै दोन हजार वीस ह्या वर्षा केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बसकेन हो थाराव एकमतान मान्य झाला हे सगळ्यांक खबर आसा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचो विकास जावचो तांचो सर्वांगीण विकास जावचो तांगा जाय ते, ते, ते मिळचे या खात तरेन या धोरणाची रचना झाली असा आणि ह्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी अधिक माहिती बारकायेन आमकां सगळे सांगपा खातीर आमच्या मधी आज उपस्थित आसात श्री बाप नमस्कार। नागेश बाब सरदेस नमस्कार तांची थोडीशी वळख करून घेऊया नागेश बाब सरदेस हे पिपल्स हायर सेकेंडरीन हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्स हा हो विषय शिकवतात साधारण तीस ही सेवा दिल्या विद्येचे योगदान दिला एक क्वीज मास्टर म्हणून ते ना तांची नामना आसेच एज्युकेशन एज्युकेशन ते काउंसिलींग देतात कितल्याशात यू पी एस सी जी पी एस सी परीक्षांचे ते मार्गदर्शन करतात कडेन एक वक्ते म्हणून सुद्धा आम्ही पळू येतात किलीशीच पुस्तकं ती बरयल्या गोवा बोर्डाचे ते एक वांगडी म्हणून कार्यरत असेच तां एक आदर्श शिक्षक पुरस्कार फावो जाल्लो असा राष्ट्रीय सद्भावना पुरस्कारूय फावो जाल्लो असा तर असे अष्टपैलू व्यक्तिमत्व आमच्या बरोबर असा तर नागेश बाब तुम्हाला मला विचारपाक दिसता की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुरू जावपा फाटलो उद्देश किती जसं तुम्ही आता म्हणला एकोणतीस जुलै दोन हजार वीस जेव्हा कोविडाची महामारी आशिली हो ऐतिहासिक निर्णय आमच्या राष्ट्रीय पावण्याचे घेतला गेलो आणि तातून जर पळत नय ही एक अशी शिक्षणीक क्षेत्रात ती क्रांती अशी आम्ही म्हणू येतात आमचं भारत देश विंगड विंगड क्षेत्रांनी क्रांत्यो करत आयिल्लो असा आमच्या स्वातंत्र्यता उपरात आणि आता आम्ही पंच्याहत्तराव्या वर्षान असा आझादी का काल म्हणतात आता ही आणि हाजी फुडली पंचवीस वर्सां जेव्हा आमचो देश शंभर वर्षा मनयतलो तेना आमच्या देशाचो नक नकाशा कसं शिक्षणीक वारांना जर पळत ताजेर एक उजवाड घालपा राष्ट्रीय शिक्षण धोरणातल्या त्यांचा मुद्ध, मुद्दा मुद्दो असा म्हणजेच आता जे पळत जे हे शिक्षण धोरण पहिले खेपे चौतीस वर्सांनी आयल्ले असं हा पहिले जे शिक्षण धोरण आय एकोणीशे शहाऐंशी सालात आय आणि ते शिक्षण धोरण जे आशिल्ले आणि हे शिक्षण धोरण जे आहे खूप सो फरक असा तो आम्ही पळतले hmm. पण जे एकोणीशे शहाऐंशी शिक्षण धोरण आशिले तातूून दहा अधिक दोन अधिक तीन हे माथाळ्याखाले हे शिक्षण चलताले huh. आता हे शिक्षण जे पण आला तातून माते बदल असा आणि ते बदल जसे तुम्ही हजो म्हणा आमच्या भुरग्यांचो सर्वांगीण उदरगत कशी जावची जा दृष्टीकोणातल्या हे ताका हांव एड करतलो जेन्ना जे शिक्षण धोरण एकोणतीस जुलै दोन हजार वीस झाला पास झाले खरे पण ताजे पहिली विंगड विंगड क्षेत्रातल्या लोकांच्यो मतां जाणून घेतली देशातले शिक्षक पालक आणि जनरल पब्लिक आणि तातूंतल्यान असे निष्कर्ष करून दोन कमिटी आशिल्ल्यो पहिली टी एस आर सुब्रमण्यम कमिटी ताज्या नंतर कमिटी आमचे डॉक्टर सायंटिस्ट आशिल्ले आमचे इसरोचे ताजे अंडर दोन कमिटींनी हे डिसिजन घेतले की हे राष्ट्रीय शिक्षण धोरण आता कॅबिनेटा मुखार मांडपचे आणि ते अनुशंगान ते शिक्षण धोरण मांडून विंगड विंगड त्या पहिलो पळयतले आता पण हे शिक्षण धोरण आणि पहिलीची शिक्षण धोरणां हातून खूपसो फरक हा हा तुम्ही म्हणाले पहिली दहा अधिक दोन अधिक तीन हे जे असं आपण आता ह्या नवीन म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आम्ही जा जे आपण तातुन पाच अधिक तीन अधिक तीन, तीन, तीन अधिक चार हाय हजेर उजवाड घालू शकता पहिला जो पांवडा जो आता पाच जे असा हातून भुरगो जो शिक्षण शिक्षण घेऊन वता तो तीन भुरगो वता शिक्षण घेऊन आता आमची परिस्थिती पहिली कशी आशिल्ली भुरगो बालवाडी आंगणवाडी कडेन वतालो पण आता हे जे आसा हे पहिले आशिल्लें वुमन एंड चायल्ड डॅव्हलपमेंटा अंडर आय सी डी एस प्रोग्राम असे आशिल्ले पण आता हे शिक्षण धोरणान संमिलीत करून घेतलां म्हणजे आता पहिली जें पण पांच असा तातून तीन वर्सां फाउंडेशन स्टेज असा न्ही तीन वर्सां फाउंडेशन स्टेज ती फाउंडेशन स्टेज करून दोन वर्सं पहिली आणि दुसरी म्हणजे तीन जी फावंडेशन स्टेज आज पण तातून पुस्तकां बी ना दफ्तर हे बी ना बॅगिव्हिटी ऍक्टिव्हिटी बेस्ड म्हणजे नेचर म्हणजे सॉन नेचरा बरोबर आणि बाकीचे ते त्यांचे म्युझिक डान्स असे हे दृष्टीकोणातल्या तिथे शिकप म्हणजे एट इज शिकप ॲट म्हणजे शिकवतां शिक्षणाचे दडपण येऊचे न्ही आणि भरग्याक शिक्षणाची आवड लागची शिक्षण हे खूप ताका शिकपाक जाय म्हणजे ते झाले पयलीं तीन ताजे नंतर दोन यत्ता ह्यो पली आणि दुसरी वयो पाच हजे नंतर तीन वर्सां आसा ती जी आसात ती आमचे तिसरी चौथी पाचवीस हां ही जी आसात तातून मातश करपाचें म्हणजे विशय असे न्ही पण असे रायटींग रिडींग असे ज्या भरग्यां जाय राइटिंग रिडिंग स्पीकिंग म्हणजे वेगळ्या वेगळे सॉफ्ट स्किल्स तका ता सॉफ्ट स्किल्स ता ट्यून टून करत म्हणजे ते झाले 5 प्लस थ्री मागी जो तो पाडो जो आता पण सवी ते आठव पाडो तो सव्वी तो आठवी पाहा तो आम्ही सेकंडरी स्कूल म्हटले पण त मिडल स्कूल म्हणतात आता हे मिडल स्कूल जे आता पण हातून सव्वी सातवी आठवी असा आता असे शिक्षण धोरण म्हणता की सवेक भुरग्याक स्किल बेज एज्युकेशन दिवचे म्हणजे कुशळतेचे शिक्षण दिवचे आता सध्या आमच्याकडे कुशळत शिक्षण जे असं एन क्यू एफ म्हणून असा नॅशनल स्किल कॉलिफिकेशन फ्रेमवर्क पण ते समग्र शिक्षा जो भारत सरकारचा उपक्रम जो विंगड विंगड राज्यांनी राबविल्लो होता तेच अंडर आता आमचे विंगड विंगड जे पण कुशळतायेचे विषय आसा ते भुरग्यांक शिकले वता तातून शेती व्यवसाय असा तातून लॉजिस्टिक असा कंस्ट्रक्शन असा आय टी आलेक्ट्रॉनिक्स आसा विगड विंगड विंगड पंदरा सब्जेक्ट आसा ते सब्जेक्ट सध्याचे परिस्थितीन नव्वन असा म्हणटकच तांकां आता सव्वे हजे बारीक वळख अशी जातली दुसरे या पावड्या शिक्षण धोरण कितें म्हणटा की हातून चडांत चढ प्रादेशीक भाषेचं प्रयोग जा संविधानात yes. yes. जर पळत हे आता आठवे वळेन विंगड विंगड भाषा असा तातून कोकणीही भाषा असा yes. म्हणटकच हे त्या प्रांताचे प्रमाणे ते हे शिकले वच म्हणजे yes. गुजराती झाल्या गुजरातान yes. असे ते त्या प्रांता प्रमाणे ते त्या भाषेचे भर दिवपाचो आणि निमाणो जो पावडो जो आसा तो णव्वी दहावी अकरावी बारावी आता ही णव्वी धावी अकरावी बारावी हे सेकंडरी एज्युकेशन म्हणटा आता आमच्याकडे सध्या कसे आता अकरावी बारावी हायर सेकंडरी सेकंडरी आता अकरावी बारावी सेकंडरी एज्युकेशन आलो म्हणजे आता जर तू सीबीएसई पय म्हणजे केंद्रीय शिक्षण मंडळ त्यांचे जे पण शिक्षण चलता ते शिक्षणान ताका सिनियर सेकंडरी म्हणतात आता अकरावी बारावी पावडा जो असा विंगड विंगड राज्यांनी ताका विंगड विंगड ना हा आता उत्तर प्रदेशांत वचं ताका इंटरमिजिएट म्हणटा कर्नाटकात ताका प्री युनिव्हर्सिटी कोर्स म्हणटा महाराष्ट्रात ताका ज्युनियर कॉलेज म्हणटा आम्ही ताका हायर सेकंडरी म्हणटा पण आता हे नवे शिक्षण धोरणांत कितें जातलें णव्वी धावी अकरावी बारावी हे एक हातूंत जातलें आनी अकरावेक आम्ही आता कशें आता प्रेजेंट हातून आर्ट्स कॉमर्स सायन्स आणि व्यवसायिक फाटो तसले फाटे बिटे काय उरचे ना आता म्हणजे आता ते सगळे बिटे वतले आणि भरग्यात ते कशें केलां आता जे सब्जेक्ट ताका आवडीचे जाय ते ताणें घेवपाचे अकरावीचे पावड्याचे आणि ते त्या ताणें बारावीचे करे म्हणून समज म्हाका एक दोतर जात दो एक जे खंयचे सब्जेक्ट लागता फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे घेऊ भायर जे उरिल्ले तीन सब्जेक्ट असा और जसे ते राज्य ठरतले कितले सब्जेक्ट आसपाचे ते शिक्षण धोरणाक बेस घेऊन ते ताजे प्रमाणे बाकीचे तीन विषय समज म्हाका एक संविधान हांव पॉलिटिकल सायन्स घेऊ येता म्हाका जर इतिहासाची आवड आसा इतिहास घेऊ शकता एक दोतांक इतिहास जाणून जावप गरजेचो असता संविधान जाणून जावप हे गरजेचे असतं सो जो चवथो पावडो जो असा तो नव्वी दहावी अकरावी आणि बारावी सो पांच अदीक तीन अदीक तीन अदीक चार हे झाले शालेय शिक्षण म्हणजे आता सांगले फावंडेशन स्टेजीचेर एक्टिविटी बेस्ड लर्नींग असे म्हणजे भुरगी जी असा ती तीन ते तीन वर्षाचेर सुरू तीन वर्षाचेर सुरू त्या वेळार तांकां बुक्स आसची ना जावं बरोवपाक आसचे ना, ना, ना। मागीर ती जेन्ना नेक्स्ट स्टेजीचेर वतली प्रिपेरेटरीचेर वतली तेन्ना तांकां तकलेर पेज पडचो ना अशें तुमकां दिसता वा वा हाय सेकेंडरी लेवल जे सेकेंडरी लेवल आसा म्हणजे णव्वी धावी अकरावी बारावी तांत समज आता व सब्जेक्ट नाका दुसरो घेता जावं असो म्हणजे ती कोपअप जावपाक पावतली काय पवतली कियात हातून आतां सध्याच्या परिस्थितीत आमी पहिलीच भुरग्याक ते वजन घालतात आणि ताका बर्न आवट फॅक्टर जाता म्हणजे हातून तो बर्न आवट फॅक्टर बिक्टर ना हातून एट इज ईज शिकतलो म्हणजे तो आता निसर्गा बरोबर शिकतलो म्हणजे हें ऋतू जाय ताका बगेन व्हरून ताका झाडां झुडपां फळां फुला व सगळो ताचो परिचय जाय आतां परिचय पुस्तकांतल्यान दिल्लो असा तो पुस्तकात काढून ताका थंय वचून ऑन द फिल्ड वचून ताका नृत्य ताला शिकयतले ताका व्यक्तिमत्व उदरगत हातूतल्यानच जातानी ती आणि एक म्हत्वाचें म्हणल्यार आता व शिक्षण धोरण आसा आता आम्ही दिव्यांग म्हणटा हे सगळे आमचे दिव्यांग भाव आनी भयणी आसात पळय तो आमच्या शिक्षण पद्धतीन इन्क्लुझीव एड्युकेशन आसा म्हणजे सर्वांगीण शिक्षण hmm. तांकां सेपरेट दवरताले हे करताले तसे ना आता बरोबर घेऊन एक सुत्रांत फुडें वचपाचें yeah. इन्क्लुझिव एज्युकेशन ही एक मोठी मोख तांची hmm. आणि आता म्हणून आमच्या आज सुद्दां सुद्धा सी डब्ल्यू एस एन म्हणटा चिल्ड्रन विथ स्पेशल तांकां सुद्दां सुद्धा आता पैकी ते सुद्धा आमचे इन्क्लुझीव एज्युकेशन म्हणजे दिसचें न्ही तांकां एक तांफिरियोरिटी कॉम्प्लेक्स येऊच नाही हा खातीर तांकां हेच शिक्षण पद्धतीन संमिलीत करून घ्यायचे हे महत्वचे दुसरे म्हणजे स्किल एज्युकेशन आता सव्वे येत स्किल एज्युकेशन देतले कुशळतचे म्हणून भुरग्याक लहान लहान गोष्टी लहान लहान गोष्टी म्हणजे एक साधे साधे जे पण घरगुती म्हणजे इलेक्ट्रिशियन प्लबिंग सांगल्यावर बरं हे आता आम्ही म्हणतात कुशळत शिक्षण जे सध्या नववेक असा आदे जे पण एन नववेक असा ते आता सव्वेक इंट्रोडक्शन दिवपचे फक्त इंट्रोडक्शन पाहिजे म्हणजे तिथले सव्वेचा भुरगो कितले वर्षाचा असतो बारा वर्षाचा असतो सो त्या वयाचेर चड प्रेशर ताण घेनासतना ताका कसो तयार करत किती आता नव्वी इकॉनॉमिक ताजी ओळख तांकां सवेक जातली ना इकॉनॉमिक्स हो सब्जेक्ट थिअरी सब्जेक्ट आता कुशळत आहे म्हणजे आता आमच्याकडे भारत सरकारचे वतीनं वडले स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्री तयार झाली कुशळत उदरगत मंत्रालय आता ते कुशळत उदरगत मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय हांचे हे कोर्स तयार जातले आता तुवें प्रश्न विचारला आता पावणे विंगड विंगड असा आता हे पावणे जे कार्यान्वयन जातले म्हणजे ताका पहिली नॅशनल करिकुलम फ्रेमवर्क म्हणून करचं पडा एनसीएफ म्हणटा आता एनसीएफ प्रमाणे जे पण सगळ्यांत हांवें स्टेज आसा पहिली म्हणजे पहिली आणि दुसरी म्हणजे फायफान फायफ जे वर्षा पाच वर्षे तातून पहिला आणि दुसरो ताजे एनसीएफ तयार कडेन आसा म्हणजे आणि ते एनसीएफ म्हणजे कितें वचप शिक्षकांनी शिक्षकांक जाय वच पण शिक्षकांक फुडें वचपाक आता मसुदो तयार केल्लो आसा भारत वतीन ताका नॅशनल करिकुलम फ्रेमवर्क म्हणटा आणि पावण्या पावण्यांनी तो फ्रेमवर्क तयार जातलो पण म्हत्वाचें म्हणजे कशें बावीस प्रादेशी भाषांनी मसुदो तो ट्रान्सलेशन जात अनुवाद जातलो म्हणजे प्रत्येक राज्यात आपल्या भाषेन ते तयार करू येतात म्हणजे हे मसुदो म्हणतात शिक्षण धोरण असे म्हणतात सारखा फाटलं कारण प्रेक्षकांची जाणवी म्हणून लागून का तुम्ही म्हणलं आता इकॉनॉमिक्स आता हे जे विषय असतात पण नववी दहावी अकरावी बारावी आता आमचे थोडे विषय जे असा अकरावीक शिकयता इकॉनॉमिक्स उदाहरण अर्थशास्त्र आता हे अर्थशास्त्र जो विषय जो आता तो ऍक्च्युली भरग्यां नऊ इंट्रोडक्शन असतात कळ पण ते बारीकशे इंट्रोडक्शन असतं म्हणून आता असे जातले हाजे फुडे जेव्हा ते अस्तित्वात येतले नववीचे नववी ते बारावी सेकंडरी एज्युकेशन स्टेजीर तेव्हा नववी दहावी अकरावी बारावी ताका इकॉनॉमिक्स कंटिन्युअस शिकपा मेळटले म्हणजे आता ताजी ताका आवड आशिल् आसतली जे ताका ते अर्थशास्त्र घेऊन नववी दहावी अकरावी बारावी प्रॅक्टिकलू आसतले चॉईस म्हणजे भुरग्यांचो हातून कितें फायदो आसा म्हणजे भुरग्यांक कशे तरेन चड फायदो जाता आम्ही म्हणटा स्टुडंट सेंटर शिक्षण सो हे जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असा ते स्टुडंट सेंटर असा काय हा हे भर पहिली कशें शिक्षण आशिले जेन्ना आम्ही शिकताले ते टीचर सेंट्रीक असते आता हे एज्युकेशन स्टुडंट सेंट्रीक स्टुडंट सेंट्रीक की ताची भरग्याक बिल्डींग बिल्डिंग जाय ताजे व्यक्तिमत्व उदरगत म्हणजे तातून कशें आसा की ताका जर एकेडेमीक जर खूप अभ्यास दिला ताण दिला ताका स्ट्रेस वाढयो हे स्ट्रेस घेनासतना शिक्षण शिक्षण हातून स्ट्रेस आसपाक जायना ताण ना ताणें ता, ते कन्सेप्ट क्लेरिटी अंडरस्टेंड जाऊ आनी आणि शिक्षका शिक्षकांनी तातूंत एक्स्ट्रा ऍडव्हा हे येता पूण शिक्षकांनी आनी शिकपाचे म्हणजे शिक्षक जो असा तो एम ए केली एम एस सी केली म्हणून सोंपना तो थंयच्यान एक्चुली आनी सुरू जाता म्हणजे त्याला लर्नर हे स्टेज ही कंटिन्युअस स्टेज आसता सो so, शिक्षकांनी अमके तास करचे पडटले ऑनलायन ऑफलायन असे तांकां पन्नास वरां जसे सरकार थरयतले मागीर त्या प्रमाणे शिक्षकाचो विषय काढला म्हणून विचारता की शिक्षकां खातीर हे एक नवे कशे म्हणजे कितें बेनिफीट बेनिफिट अशें तुमकां दिसता म्हणजे ट्रेनींग ट्रेनिंग जावं कितें तरी नवे शिकचें पडटा नवी टेक्नॉलॉजी आपणावची पडटा Uh, hmm. आताचे जे टिचर्स असा जावं सिनियर टिचर्स असा ती hmm. फेस करपाक शकतली काय ना ती हातून पावला मारूंक शकतली काय ना बरो प्रश्न हातून पळय आता कोविड जेन्ना जाले कोविडान खुबशे टिचर टेक्नोलॉजी नकोल आशिल्ले कळ्ळे दोन हजार वीसान कोविडान हाजी नांदी कशी म्हणू येता शिक्षण धोरणाची कित्याक ब्लेसिंग इन डिजगायज म्हणू येता आमी इंग्लिशीन ताका जेन्ना दोन हजार वीसान कोविड झालं त्यांना वर्क फ्रॉम होम आणि स्टडी फ्रॉम होम भरगी घराकडे असताली टीचर शिकले टिचरांक पहिली शिकले शिक्षण खात्यान आमच्या गोयंत जर आम्ही गोया संदर्भात उलत नये शिक्षण खात्यान आमच्या स्टेट कौन्सिल ऑफ ॲडुकेशन रिसर्च एण ट्रेनिंग आणि शिक्षकांक वर्ग वर्ग घेतले जवळ जवळ दहा एक हजार शिक्षकांनी तांव बेज लेवला हडले आणि तांनी मागी मोबाईल म्हणाचे कंप्युटर म्हणा लॅपटॉप हे माध्यमं घेऊन भरग्यांमे पावू शकले कळ् आता कशा खुप आता खुपशा हातून तातून तोटे असतात फायदे असतात पण आम्ही सदांच पॉझिटिव्ह पोचे पण टीचर आता आणि टिचरांक कालांतरान जर न्हय जाल्यार जसे पळय ते शिक्षण धोरण आमी रोल आवट जातले ते ते प्रमाणे शिक्षकांना ट्रेनिंग दिले वतले सध्या शिक्षकांना ट्रेनिंग ते फाउंडेशन स्टेजीर देतात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांची आणि वैशिष्ट्या बी असतात आता हे मुद्दे जे महत्वचे जे असा विषय विषय भरग्यां निवडू शकता तांत्रा एक गुलदस्ता कसो दवरतले विषयांचा आणि तो विषयातले आता एक भर आदोगाद जवळ पण ताप दिसतं आपण बयोलॉजी शिकते म्युझिक शिकचे असे कोर्स ताका उपलब्ध केले होते आणि असे उपलब्ध कोर्स करून ताका ताज्या आवडीप्रमाणे ताका पुढे वचपाक वाट मेळटली आणि आता म्हत्वाचें म्हणल्यार आमी जेन्ना शालेय शिक्षण उलयता भारतान हे खिणाक दोनशे साठ मिलीयन भरगे शाळांनी शिकतात कळ ती वडली जी, जी पण नंतरची फेज आता ता हायर एज्युकेशन म्हणतात ताप गोयंत कॉलेज एज्युकेशन म्हणतात विद्यापीठ शिक्षण आणि ते हायर एज्युकेशन विद्यापीठ शिक्षणात जवळजवळ चाळीस मिलीयन भरगे आहेत हे आताच्या घडये म्हणत हे जे पण हायर एज्युकेशन जे आतुन बदल जाता जे उच्च उच्च शिक्षण आता उच्च शिक्षण आता तीन वर्सांचो जो पण बी एचं उपक्रम आ, चार तो चार वर्सांचो उपक्रम जातो आणि हातून तांकां महत्वाचे म्हणजे कसे कॉलेज लेवलार हो जो चार वर्सांचो उपक्रम असा तो चार वर्सांनीच कंप्लीट जाय असं ना तो सात वर्ष जे तीन वर्षाचे आशिल्ले ते आता चार वर्षाचे झाले पण चार वर्षांनी तांगा तो कंप्लीट करपाचो असो ना तो सात वर्ष पुरे उरू येता ना ड्रॉप म्हणप ना ताका ताका म्हणता एक्झिट एंट्री एक्झिट एंट्री आम्ही सिनेमा थिएटरात कसे पळता एक्झिट म्हणून असता एंट्री म्हणून असता म्हणून भुरग्याक वचू येता भायर वचू येता परत येऊ येता भुरग्याक शिकू येता अनवाय काय म्हाका दिसता नावां आसा न्ही डिप्लोमा बरोबर पहिल वर्ष डिप्लो सर्टिफिकेट डिप्लोमा डिग्री ऑनर्स अशे असतात चार वर्षांचे आणि एडवांटेज ऍडवांटेज म्हणजे एबीसी म्हणजे एकेडेमिक बँक ऑफ क्रेडीटिट आणि क्रेडीट जमा करत वचपरे म्हटलं अकाउंट उघडचा अकाउंट तसो ना म्हणजे तो अकाउंट जातलो जातो ऑनलाईन आपण ऑनलाईन डेटाबेस तयार जातली रजिस्टर जाता आणि त्या प्रमाणे तिथे क्रेडिट तर फर्स्ट इयर केले दोन वर्ष घेतले तिसऱ्या वर्षात सेकंड इयर मेळटा सात वर्ष ता कुर कुर पामेता। पामेता। वर्स तक प्राज असा तो कोर्स तो संपूर्ण कंप्लीट करपाक सात वर्षांचा प्राध असा पण महत्वचे भुरग्याचे पालकाचे स्थलांतरण झाले आणि दुसऱ्या प्रांतात गेलो ते ताजे क्रेडिट ताजे बरोबर थंय वता सो ता नुकसान असे जायना भुरग्याक म्हणजे काय महत्वाचे म्हणजे की उच्च शिक्षणान जर पळत नाही आज उच्च शिक्षणान आता अशा हा की चारवी वर्ष समज भुरग्याक एक पंच्याहत्तर टक्के गुण मेळ ताका डायरेक्ट पी एच डीक एडमिशन मेळटा ता, ताका मास्टर्स पदव्युत्तर शिक्षण करपाची गरज ना कळ्ळें न्ही सो डायरेक्ट ताका हे मेळटा अशें वचपाक मेळटा अशें ताणें थरयलां आतां ह्या राष्ट्रीय शैक्षणीक धोरणा खाला की नोट्स म्हणून आसा म्हणजे मुद्दे आसा मल्टीलिंग्वल एज्युकेशन ताजेर एक मशे किती तुम्ही म्हणजे आमची जी आ, प्रादेशिक आमची जी भाषा असा मुळावी भाषा असा ताजे बद्दल म्हणजे ती आमच्या धोरणाने आता काय किती नाही मुळ आता शिक्षण धोरण किती म्हणता आठवी पर्यंत म्हणता ते त्या प्रांतीय भाषेन शिकयला बरे पडटले असे मुळावे धोरण म्हणतात म्हणजे ते त्या राज्यांनी हे थरोवचे पडटले की तांचे प्रादेशिक भाषा खंयच्यो हे ते ते राज्यांत पहिले थरोवचे पडटले हे थरयतकच मागीर राज्य फुडें फुडें वचपाचे शिक्षण धरून घेवन सो आनी मल्टिलिंगुअल हय गोंयांत आता आमच्या भाशे कोंकणी समज कोंकणींतल्यान सुरू केले पूण गोंयांत कितलेशेच बिगर गोंयकार आसा भायले लोक आसा भुरगीं येतात कितलीशीच शिकतात सो तांचो मागीर कितें प्रश्न जातलो प्रश्न बरो आसा पळय आतां तूं म्हाका जेन्ना प्रश्न विचारता आज तेन्ना आमचे गोंयचे जे पळय मुळावें शिक्षण जें आसा ताका आमी प्रायमरी एज्युकेशन आतां म्हणटा म्हणजे आता सध्याचे खिणार आता नवे शिक्षण धोरणात पाचवी प्राय हातून येतली नेतली येतली ती पाचवी सध्या सेकंडरी ना, सेकेंडरी ना? सेकेंडरी सेकेंडरी. आता जो प्रश्न विचारला आता आमच्या गोयान सध्या उर्दू शिकयता प्रायमरी स्तराचे तेलगू शिकयता कन्नड शिकयता कोकणी शिकयता मराठी शिकता हतल्य भाषांनी सध्या चालू असा इंग्लिश चालू असा म्हणजे आमकां तेच सरकार घेऊन स्टँडायझेशन एक आ, 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 विचार विनिमय करून सरकारन गोय म्हणजे प्रत्येक राज्याच्या सरकारान ठरवचे राज्या पडत की त्यांची मुळावी भास किती आसतली ती आणि त्या प्रमाणे तिने फुडे वचटले भुरग्यां खातीर हे शैक्षणिक धोरण जे आसा ते पोशाख आसा अशें तुमकां दिसता हय कित्याक सगळे जे पळय आता जो भुरगो तरणाटो तो आनी पंचवीस वर्सांनी देश चलयतलो नाही ने सो ते अनुषंगान जे आमच्या जे अर्थकारण जे आम्ही आमच्या अर्थकारण म्हणजे आमची इकॉनॉमी जी ती जगातली पाचवी इकॉनॉमी झाल्या आणि ही इकॉनॉमी जे आम्ही पुढे वतले कालांतरात जी पहिले तिनान आमची इकॉनॉमी येतली म्हणजे आमचं जो अर्थकारण जर वाटतले आमच्या अर्थकारणात जर दिशा हे जातले मेळटल्यो जे ते भुरग्यांक आईचे जे भुरगे असा तर तांकां कुशळताय शिक्षण आज आम्ही पळयता किती की भुरगे बी ए बी कॉम करतात पण कुशळताय शिक्षण नसतं म्हणजे आज खूप कडे आय इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इंस्टिट्यूटा ती आय आय टी पेक्षा डिफरंट असतात तातुतल्यान डिप्लोमा एज्युकेशन हाजेर भर दिल्लो वतवा आणि भर दिवून कसे जातले की भर दिवून हे भुरगे कुशळताय शिक्षणात ते रुचीन शिकतले आता फक्त तांकडेमिक रोट लर्निंग आसा हे रोट लर्निंग मेमरायझेशन पण करता हय म्हणटकच तात ते शिक्षण पॅनिव्हाज पावंड फुलीश जाता म्हणटकच तातून कशें जातलें की हे रोट मेमरी लर्निंग बंद जातं हळूहळू बंद जातले आणि तातून भुरग्यांक कन्सेप्ट क्लेरिटी म्हणजे कन्सेप्ट जो विषय जर तांकां समजलो जाल्यार ते आपले पद्दतीन तो पळ शकता ना हाजेर भर झाला आता गोंयचो संदर्भ जर आम्ही हांगा बारीकसो घेत गोयंत आता गोय प्रत्येक हातून अग्रेसर आसता राष्ट्रीय पांवड्यावर पय फक्त म्हाका दिसता हे राष्ट्रीय धोरण जे आसा ते कर्नाटकान पयली आमच्या आता गोयंत जर उलयत आतां आता आमच्या मुळावो जो पाडा जो आसा ताजे दोन हजार तेवीसांतल्यान श्री गणेश आसा सो जुलै तीन जुलयाच्यान आमचे जे सामको लो तीन वर्षाचा पाउंड असा तो सुरू झाले असा त्याच प्रमाणे आमचो जो सामको उच्च शिक्षणाचो पाउंडो असा म्हणजे कॉलेज लेवला जेरूई इम्प्लीमेंट झालेय आमचे माननीय मुख्यमंत्री चे स्वप्न आसानी आसा। की आमचे पहिले म्हणजे जी पहिले राज्य जाऊ पळ जायचे राष्ट्रीय शैक्षणिक धरण चालिकले होय 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 बरोबर म्हटलं हे बाकीचे जे पाउंडे उल्ल्यापय ताका स्थितीदान घालचे पडटले पय कित्याक त्या प्रमाणे खुबशे बदल करचे पडटले महत्त्वचे म्हणल्यार कितें नॅशनल ने, करिकुलम फ्रेमवर्क व प्रत्येक स्टेजीर व भारत केल्लो वतलो आनी आणि नॅशनल करिकुलम फ्रेमवर्क करते ती पाठ्यपुस्तकांनी बदल जातले सो पाठ्यपुस्तकां बदलतली पण केंद्र सरकारान मोग घाल्ली असा की हे शिक्षण धोरण जे दोन हजार तीस मेरेन सगळे देशभर लागू जावचे देशभर लागू जातचे पण शिक्षण व विषय जो आता तो आमच्या संविधानात कनकरंट म्हणजे कनकरंट लिस्ट म्हणजे कसे तातून जे कायदे करता पण केंद्र सरकार कायदे करता शिक्षणा संदर्भात आणि राज्य सरकार कायदे करता पण व केंद्राचा कायदो म्हणून प्रत्येक राज्यात हो कायदो आपल्या त्यांच्या कंडिशना प्रमाणे तो निवा ते फुडे व्हरतले आपले कंडिशना प्रमाणे दोन प्रश्न विचारपचे म्हाका पालकां खातीर म्हणजे आता शिक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांचो आणि टिचर्सांचा वाटा पळयलो पालकांचो कितलो सहभाग तो एक प्रश्न आणि दुसरे म्हणल्यार असेम्बली सेशन आमचे चालू जे बेजीक फाउंडेशन स्टेज जी आसा ती तीन वर्सांचे सुरू जाता पण पहिली अडेच वर्षांचे आशिल्ले न्ही भुरग्यांचे सो त्या भग्यां बी जातले काय ना तसे ना अशें दोतोर म्हणटा जे वैज्ञानिक बी भुरग्यांचेर ते शस्त्रक्रिया न्ही भुरग्यांचेर संशोधन करता ते कितें म्हणटा आठ वर्सांचेर भग्याचं मेंदूच डॅव्हलपमेंट जाता समजले सो आठ वर्सां म्हणल्यार तो पावडो खंयचो आसतलो प्रिपेरेटरी समको <laughs> प्रिपरेटरी आसतलो तितले म्हणसर ताका ना ताका लर्निंग वीथ नेचर आसतलें सो so, आता कशा आसा वडली वडली पुस्तकां आणि वडले वडली के जी लेवलाचे वडले दप्तर घेऊन धरली म्हणजे ते असं ना आणि हे महत्वाचे असं आणि पहिला प्रश्न ताका जाप दितना पालक आता पालक आणि पालकत्व म्हणून आसता आता हे पालक आणि पालकत्व म्हणजे खूप म्हत्वाचें आसता एकविसाव्या शेकड्यात कित्याक आज आमच्या गोयात तरी फॅमिली प्लॅनिंग फुल कंप्लीट जातले आसा आणि प्रत्येक पालकाक एक किंवा दोन भुरगे असतात सो so, त्या जर बारीकचे लक्ष मारत न्हय जाल्यार कशें आसा की जेन्ना पळय पालक शिक्षक संघाच्यो मिटिंगो जाता इस्कॉलांनी त्यांना त्यांना ह्या संदर्भात हे दिल्ले अवेरनेस केल्ली आसा जागृताय तांची त्यांची आसा बरे पैकी आणि पालकाक दिसता की आज प्रत्येक आपलो भुरगो खंयचे तरी क्षेत्रात आसचो म्हणजे एक कोण रायटिंगान बरो आसतलो रायटिंग स्किल कोण म्युजिकान बरो असतो कोण आसतलो बरं हे सगळे करतकच भरग्याचं जर खरो कल आसा जर आम्ही कितें पळयतात की सगळे भुरगे पळयतात की दोतोर किंवा इंजिनियर जावचो जाऊचोण हातूतल्यान हे हळूहळू म्हणजे हातूंतल्यान कशें जातलें संशोधी संशोधनाक प्रवृत्ती वाढ असा म्हणजे रिसर्च जो करपी असा जो संशोधन करपी भुरगो असा आमचे डॉक्टर कस्तुरी रंगन आशिल्ले जे हाजे एक तांच्या अंडर ही पॉलिसीचे फायनल टचीस दिले ते इस्रोचे डायरेक्टर आशिल्ले पद्मविभूषण ताणी म्हणलं की संशोधन ही संशोधनाची प्रवृत्ती भरग्यांमध्ये वाढची भुरग्यांक कित्याक आमचो देश आता आर एन डी डॉ रिसर्च आणि डेव्हलपमेंट पयर सत्तावीस जुलयाक कलाम साहेबाची आठवी पुण्यतिथी आशिल्ली म्हणजे कलाम साहेबाचे जर ब्रिद्ध घेत नाही कशें कसे रुजो रुजव रुजोवचे कशें कित्याक भुरगो एक रिसर्चर आतां आमचे आमच्याकडे गोयंत जर पळयत सी एस आय आर रिसर्च हय आमच्या देशात रिसर्च उणें म्हणजे आसा संख्या पण आणि जाय जे आता गोयंत आमच्या सी एस आय आर राष्ट्रीय दर्याविज्ञान संस्थान असा दोनपार hmm. तातून चड रिसर्चर कसे जावचे hmm. आज जर तुका नाही सांगिल्ले ते प्रमाणे अंडर ग्रेज्युएट प्रोग्राम हो चार वर्सांचो केला hmm. म्हणजे भरग्यात सकोल ज्ञान घेऊ येता ज्ञान घेऊ तुमका शेवटी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा दे संदेश देऊ आता संदेश बी म्हणतात खूप वडला पण बारीक सांगत जा हातुतल्या न्हय शिक्षण हे सोपाचे हे ना डिग्री <ना> <laughs> काढून <दुन> शिक्षण सोपना <laughs> हातून शिक्षक शिकतलो पालकूय शिकतलो भुरगोय शिकतलो समाजूय शिकतलो शीक्� आणि आमचो देशूय शिकतलो आणि देश सगळ्या वाठारांत जर आमचो उदरगत जावपाची आसा जाल्यार हे शिक्षण धोरणाची जर अंमलबजावणी जर जाली जाल्यार आमकां जशें आमचें अर्थकारण आसा तशें तसे शिक्षणानूय खुबसो खूप प्रगती आमकां दिसून येतली अशें आम्ही मानया ही अंमलबजावणी अंमलबजावणी चालू चालू आणि वजो सांगिल्ले ते प्रमाणे दोन हजार तीस मेरेन सगळे देशभर राष्ट्रीय शिक्षण धोरण फुल स्विंगात ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन कर्नाटकात मध्य प्रदेशात गोयन खंच्या राज्यांनी सगळ्या स्टेटींनी चालू असा मिझोरम पूर्वोत्तर स्टेटींनी आता इवन मध्य प्रदेशात मेडिकलचे शिक्षण सुद्धा एक पायलट प्रोजेक्ट कसं दोतोरकेचे शिक्षण थोडे विषय हिंदीत शिकोव घेतले तुमकता सर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्वतः मत किती आता कसे आता स्वतः मत म्हणजे जसे पण राज्याचे मत असत ते मत असतं कियाक जे राज्यकर्ते जे आमचे केला सो so, तातून कसे असं तुटी म्हणतात तो कमी शिक्षण धोरण म्हणतात ते धोरण नी शिक्षण धोरण म्हणतात जे राष्ट्रीय पावड्या वेले चौतीस वर्सांनी पहिले खेपे आयला म्हणटकच हातून किती तरी महत्वाचे आसतलेंच हो मसुदो पानाचो आहा हा आणि मसुदो जो आसा तो खऱ्या अर्थान पावचो हाजे खातीर प्रयत्न तर म्हाका दिसता की प्रेक्षकांनी प्रेक्षकांना आज खूपशी आमकां माहिती मेळ्ळी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणल्यार दे तातूंतले बारकावे कितें नॅशनल एज्युकेशन खूप जाणां नवीन एज्युकेशन पॉलिसी म्हणटा नवीन शिक्षणीक धोरण पण हे नवीन शिक्षणीक धोरण <laughs> नी तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जावन असा आणि हाची अंमलबजावणी गोंयांत सुरू केली असा आणि सरकारक आमचे दिसता की दोन हजार अठ्ठावीस मेरेन तीस. तीस मेरेन की आमचे गोय हे पहिले राज्य जावचें की हे चारूय स्टेजींचेर तें सुरू अशें दिसता की उच्च हें सुरू जे दिसता सो so, म्हाका तुमकां खरेच देव बरें करू म्हणून दिसता की आमच्या प्रेक्षकांना तुमी खूप मोलादी कशी माहिती दिली देव बरे करूं